भिवंडीतली बातमी आहे. एका 4 वर्षीय चिमुरडीचा मृतदेह सापडला. या मृतदेहाचे दोन्ही हात गायब आहेत. पायल असं या चिमुकलीचं नाव आहे. रोशनबाग परिसरातील झुडपांमध्ये तिचा मृतदेह सापडला. मृत पायल ही भिवंडीतील टावरे कंपाऊंड परिसरातील गौतम चाळमध्ये आपल्या नातेवाईकांसह राहत होती. 1 एप्रिलला ती घराजवळील मैदानात खेळायला गेली होती, मात्र पुन्हा परतलीच नाही. तिच्या वडिलांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात पायल बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी तपास सुरू केला होता. दरम्यान तिच्या घरापासून 300 मीटर अंतरावर असलेल्या रोशनबाग परिसरातील झुडपांमध्ये तिचा दोन्ही हात नसलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह सापडला आहे. पायलची हत्या झाल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. खेलने गई थी और सामने बिल्डिंग में, तो इधर मतलब रोड की तरफ खेलने गई और जब बाद में मतलब खोज के तो मिली भी नहीं. 4 दिन के बाद वो लड़की की मतलब बॉडी मिली है झाड़ में, 300 मीटर दूरी पे बॉडी मिली है. अपने घर से छोटी बच्ची मिसिंग होने का पता चला माँ बाप को, वैसे ही पुलिस थाने में आए तो किडनेपिंग का गुनाह दाखिल उसी रात में यानी 2 तारीख को 3:37 को दाखिल हुआ है और 4 तारीख को उसकी डेड बॉडी वहाँ से नज़दीक वो छोटे छोटे पौधे पेड़ है उसमें मिली. तो उसमें थोड़ा डाउटफुल है कि किसी ने ये कोई हादसा किया है. तो मेडिकल रिपोर्ट आने के बाद हम मर्डर की गुनाह दाखिल करके आगे की तहकीकात करेंगे. 24 तास रहा एक पाउल पुढ़े.